दाभाडी येथील महाराष्ट्र बँकेच्या ATM मध्ये पैसे नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी दाभाडी येथील सामाजिक संघटना अखिल भारतीय मराठा महासंघाने पुढाकार घेत ATM मशीनला सलाईन लावत आंदोलन करण्यात आले. बँकेमध्ये सुविधा नसणे, ATM मध्ये कॅश नसणे, सफाई नसणे, सुरक्षा रक्षक नेमलेला नाही अशा अनेक समस्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम यांनी सांगितले की महाराष्ट्र बँक ऑफ दाभाडी यांना आपण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देत आहोत. गेल्या 6 महिन्यापूर्वी इथे पेपराला बातमी आली होती की सदर ATM सलाईनवर, त्या काळापासून तर आजपर्यंत नेहमी या ATM मध्ये आलेला व्यक्ती परत जातो. त्याच पद्धतीने या ATM मध्ये सुरक्षा गार्ड नाहीये. त्याच पद्धतीने तुम्ही आता जर फोटो पाहिले असाल समोर वरती बँकेत गेल्यानंतर बँकेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बँकेत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या गावाच्या मानाने तुटपुंजी आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी अनेक लोकांना वैयक्तिकरित्या तिथे जवळ बसून या ठिकाणी वैयक्तिकरित्या काम केलं जातं. सर्वसामान्यांना न्यायाची वागणूक मिळत नाही. अखिल भारतीय मराठा महासंघ या गोष्टीचा विरोध करतो. तत्काळ ATM ला मी मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी सुरक्षा रक्षक हवा. 24 तास ATM सुविधा असल्यानंतर रात्रीचं ATM बंद असतं. या ठिकाणी 24 तास ATM सुविधा चालू व्हावी आणि गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी आत्ताच आणि आपली महाराष्ट्र बँक असं त्यांनी काम करावं. या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश पवार, त्याचनंतर हरिदादा निकम. तसेच दाभाडी गावाची लोकसंख्या पाहता बँकेत कर्मचारी संख्या कमी आहे. जागा कमी असल्याने खातेदारांना लांबपर्यंत उन्हात उभे राहावे लागते. पिण्याच्या पाण्याची सोय खातेदारांसाठी केलेली नाही अशा अनेक समस्यांचे निवेदन मॅनेजर साहेबांना यावेळी देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिदादा निकम यांनी बँकेच्या मॅनेजर साहेबांना आपल्या समस्या समजून सांगितल्या. मी स्वतः आलो, 1000 रुपये काढले, 1000 रुपये निघाले नाही. हो ऐका, ते 1000 रुपये आज मिळून आलेले नाही. ही वस्तुस्थिती म्हणजे तुमच्या समोर आहे. बँकेत म्हणजे ATM मध्ये पैसे नाही. किती काम आहे? 2 मिनिट. किती काम आहे? ज्येष्ठ नागरिक त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही असं कोपऱ्याला असतो बाहेर नाही. आणि जिथं ते खातेदार उभे राहतात साहेब आपल्या कॅबिनच्या समोर, तर त्यांना बिलकुल हवा बिलकुल लागत, जागा पण अपूर्ण आहे. त्या बाजूला खिडकी भी नाही. खिडकी नाही, बँकेची जागा बँकेच्या दृष्टीने अत्यंत अपुरी. 2 वाजता यावेळी हरिदादा निकम, अमोल निकम, हेमराज भांबरे, सुरेश पवार, मंगेश निकम, प्रशांत निकम, दिगंबर निकम, भारत निकम, पुरुषोत्तम निकम, भूषण निकम, गणेश निकम, रोहित निकम, प्रवीण निकम, सागर सावकार, महेश महाले आदी उपस्थित होते. तर बातमीचे पूर्ण कव्हरेज ज्येष्ठ पत्रकार जयेश देवरे, पत्रकार निलेश शिंपी, पत्रकार निलेश नैरे, पत्रकार विशाल गोसावी, पत्रकार विवेक साळुंके यांनी केले. याच प्रकारचे व्हिडिओ पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा.